चलो बताओ क्या है डिनर? क्या है डिनर? हेलो एवरीवन एंड वेलकम टू माय यूट्यूब चैनल हैशटैग व्लॉग्स। सो लास्ट टाइम माझ्या एका व्हिडिओ मध्ये जे लास्ट व्हिडिओ मध्ये मला माझ्या फ्रेंडने कमेंट केलं होतं, फ्रेंड कम सबस्क्राइबर, की जे माझं स्टार्टअप आहे की हॅलो एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हॅशटॅग व्लॉग्स, ते वाला जो पार्ट आहे ते मराठीमध्ये करायला, म्हणजे तर मला असं स्टार्ट इंट्रो मला पाहिजे तसं भेटत नाही आहे। सो त्यांनी मला बोललं होतं की देणार, तर बघू की कसं असेल ते, त्या हिशोबाने मग नंतर चेंज करू आपण, कारण की हे मला थोडंसं ट्युनिंग चांगलं वाटतं की हॅलो एवरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हॅशटॅग व्लॉग्स। तर बघूया पुढे तो कसं काय, मला थोडंसं मी माझी इच्छा होती की चेंज करावं, तर लेट्स सी। आता मराठीमध्ये व्लॉगिंग करत आहे तर त्याच्यामुळे सबस्क्रायबर्स पण चांगल्याच प्रकारे वाढत आहे आणि तशा प्रकारे तुमचा सपोर्ट पण भेटत आहे, थँक्यू। आणि लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट आलेले आहेत चांगल्याच पैकी, तर असं नाही की फक्त त्या एकाच व्हिडिओला कमेंट करायचे आहेत, माझे दुसरे पण व्हिडिओज आहेत, जसं जसं तुम्हाला वाटत असेल तिकडे तिकडे कमेंट करत जायचं। ओके, जर 100 व्ह्यूज येतात, एक मिनिमम एक आयडिया देतो, जर 100 व्ह्यूज येतात तर त्यामधले 20 तरी कमेंट्स, एवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो मी। आणि पावसाचं थोडंसं भर वाटत आहे आणि मी रेनकोट नाही कॅरी केलाय, फक्त पोचू दे बस, पाऊस नको पडू। पाऊस पडला तर सगळ्यात मेन गोष्ट जी मला लपवायची आहे ते कॅमेरा, आय मीन कॅमेरा वॉटरप्रूफ आहे बट मी माईक लावलाय तर त्याच्यामुळे तेवढा भाग ओपन आहे। सो पाऊस पडायच्या अगोदर आम्हाला पोचायला हवं, कारण की कसं असते की एका ठिकाणी पाऊस नाही पडत, दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडतो, तर आपल्याला समजत पण नाही की नक्की काय चाललंय, एका साईडला ऊन असेल दुसऱ्या साईडला काळोख, तर तेच होतो प्रॉब्लेम। आणि रेनकोट कॅरी करायचं म्हणजे अरे यार, बॅग तर अर्धीपेक्षा जास्त फुल त्या रेनकोटनीच होते। माईक अडॅप्टर काढलं पाहिजे, नाहीतर जर पाणी शिरलं तर मग वॉरंटी फॉरंटी काय नाही भेटणार आपल्याला। समजत नाही आहे पाऊस जोरात पडतोय का स्लो पडतोय, कन्फ्यूज करतोय, रिस्क नाही घेतला पाहिजे। फक्त एवढंच की मी अडॅप्टर काढून ठेवतो, कारण की हा थोडासा पाऊस, थोडंसं एक थेंबसुद्धा पाणी गेलं तर मला प्रॉब्लेम करेल, माझा पूर्ण कॅमेरा जाईल। सो एक मिनटं पाऊस पडला फक्त रोड घाण करायला, मी माईक अडॅप्टर काढून ठेवलेला आहे, रिस्क नाही घेत आहे, पूर्ण रोड घाण करत आहे, एकदम चिरी मिरी पाऊस पडत आहे। कधी कधी असं वाटते की लोक झोपेत चालवतात, पूर्ण जागा मोकळी असून सुद्धा निघणार नाही,
खाली फुकटचं रोड ब्लॉक करून ठेवतील येण्याच्या माझा मुद्दा. अशा येड्या लोकांमुळे कारनामे होत राहतात आपल्या रोडवर. आज रस्त्याला ट्रॅफिक आहे असं का दिसत आहे? माझ्या गाडीचा पाठीमागचा ब्रेक थोडा पण नाही लागत आहे, सगळं हँडलिंग होत आहे ते पुढच्या ब्रेकवर. मला लवकरात लवकर ते करावं लागेल, तरी ABS असल्यामुळे थोडक्यात ठीक चालत आहे म्हणून काही वाटत नाही. बट तरी पण आपल्याला दोन्ही ब्रेक मारायची सवय आहे, सो दोन्ही ब्रेक परफेक्ट पाहिजेत. तर संध्याकाळच्या नाश्त्यानंतर थोडंसं पोट भरलेलं भरलेल्यासारखं वाटते, तर त्याच्यानंतर एक लाईट डिनरची तयारी चालू आहे. बघूया काय ते. चलो बताओ क्या है डिनर. काय आहे डिनर अजून केलंच नाही तर काय व्हिडिओ मध्ये बघून बनवत आहे. हे काय सोयाबीनचं आहे? सोयाबीन कबाब. व्हिडिओ मध्ये बघून दुसऱ्याच्या व्हिडिओ मध्ये बघून व्हिडिओ कबाब. चलो चलो फटाफट काय नाही ते तिकडे दाखव. फटाफट सो काहीतरी स्पेशल, भलेही ते यूट्यूबमध्ये बघून पण एन्जॉय करायचं. आणि यूट्यूबमध्ये असे भरपूर डिफरंट डिफरंट रेसिपीज आहेत जे आपणही बघून करू शकता. सो बघूया आज कसं काय आमच्याकडची रेसिपी बनते ती खाल्ल्यानंतर. नाही बनेल त्याच्यानंतर पण मी दाखवेल. ओके सो आमचं रात्रीचं डिनर रेडी आहे. सो हे आमचं आजचं डिनर कबाब. काय सोयाबीन कबाब. सोयाबीन कबाब. आज गुरुवार आहे तर टेस्ट करून पहिलं बघा. असं वाटते हे मसाला फक्त मसाला लावून आणलेला आहे. मस्त आहे, चांगलं आहे. थोडस अजून काहीतरी टेस्ट पाहिजे बघा कसं वाटतं. सोयाबीनचं नाहीतरी तसंच टेस्ट असतो. थोडं अजून चटपटासारखं पाहिजे होतं असं. काय माहिती मला, काय माहिती मी थोडी बनवतो. गेला गेला गेला. सो होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. ओके आणि खूप म्हणजे खूप टायमानंतर असा हा एक मध्येच व्हिडिओ टाकला आहे मी, कारण की मध्येच भरपूर काही कन्फ्युजन होतं की व्हिडिओज कधी पोस्ट करायचे. म्हणजे डेली तर मला थोडंसं मुश्किल आहे, म्हणजे मी करू शकतो पण त्याच्यामध्ये कंटेंट्स नसणार मग काय फायदा नाही. तर त्याच्यामुळे जे मी ठरवत आहे
मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. सो असे 3 दिवस मी विचार करत आहे व्हिडिओज पोस्ट करायला. तर आय थिंक सो ते बेटर राहील. आणि नंतर मग जेव्हा माझं चॅनल एकदा मॉनिटाईज होईल आणि तुमचा सपोर्ट भेटत राहील, तर तेव्हा मी बघेल म्हणजे डेली म्हणजे व्हिडिओज टाकायला. म्हणजे तसं मी कसं, मी जर फुल टाईम जर व्हिडिओ टाकत आहे, फुल टाईम यूट्यूब करत राहील, तर मग मी फुल टाईम म्हणजे एव्हरी डे व्लॉग्स टाकू शकेल. ओके, आता सध्या मी तसंच प्लॅन करत आहे, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. ओके, आणि दुसरी गोष्ट की माहिती आहे लास्टचा व्लॉग मी काय बोललो होतो, कमेंट कमेंट करायला विसरू नका. आणि जसं की मी स्टार्टिंगला पण बोललो होतो की या व्लॉगच्या, की मला काहीतरी स्टार्टअपमध्ये पाहिजे म्हणजे इंट्रोमध्ये, तर ते पण मला भेटत नव्हतं. तो पण एक माझ्याकडे म्हणजे एक पॉईंट राहिला होता की ज्याच्यामुळे मी व्लॉग्समध्ये मी अटकून राहिलो होतो की काय करायचं इंट्रो. तर मला इंट्रो म्हणजे कसं थोडं एकदम वेगळं पाहिजे होतं. तर बघूया, मी अजून शोध चालू आहे. आय होप की नेक्स्ट व्लॉगपर्यंत मला एक चांगलाच पैकी एक इंट्रो भेटेल आणि तो तुम्हाला पण आवडेल. ओके, सो नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो टिल देन, हे पण इंग्लिशमध्ये येतं ना, टिल देन टेक केअर. ह्याला पण आपण चेंज करायला बघूया, पण सध्या तरी टिल देन टेक केअर. बाय बाय.